पंढरपूर मंदिरात आणि मंदिर परिसरात महिलांसाठी स्वच्छताग्रह नसल्यानं महिलांचे होते कुचंबना. पंढरपूरमध्ये श्री विठुरायाच्या 4 मोठ्या यात्रा भरतात. वर्षाकाठी 1 कोटी भाविक पंढरपूरला भेट देतात. यामध्ये महिला भाविकांची संख्या निम्मी असते. पंढरपूरच्या विकासासाठी आत्तापर्यंत 1000 करोड रुपये खर्ची पडले आहेत. मात्र तीर्थक्षेत्र पंढरीत महिला भाविकांसह स्थानिक महिलांसाठी स्वच्छतागृह नसल्याची गंभीर बाब पुढे आलेली आहे. पंढरपूर राज्यातील एक मोठे तीर्थक्षेत्र. येथे देवाच्या चरणावर डोके ठेवून दर्शन घेतलं जातं. आषाढी, कार्तिकी, माघ, चैत्र अशा 4 यात्रांना येथे लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात. यामध्ये महिला भाविक देखील मोठ्या प्रमाणात असतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून रेल्वे एसटीने येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. मात्र रेल्वे स्टेशनपासून विठ्ठल मंदिरापर्यंत आणि बसस्थानकापासून मंदिरापर्यंत महिलांसाठी एकही स्वच्छतागृह नाही. विठुरायाच्या दर्शनाला काही तासांचा कालावधी लागतो. मात्र मंदिरात किंवा मंदिर परिसरात महिला स्वच्छतागृह नाही. भाविकांनाच नव्हे तर स्थानिक महिलांना देखील घरातून व्यवसायासाठी खरेदीसाठी बाहेर पडल्यानंतर स्वच्छतागृहाचा प्रश्न भेडसावत असतो. पंढरपूर शहरातील प्रमुख मार्गांवर भाजी मार्केटमध्ये महिलांसाठी स्वच्छतागृह असावे, हिरकणी कक्ष असावा अशी मागणी गेली अनेक वर्षांपासून पंढरपूरमधील महिला देखील करत आहेत. पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या ही लक्षणीय आहे, त्याच्यामध्ये महिलांची संख्या ही विशेषतः जास्त लक्षणीय आहे. कारण आता सध्या अर्धा तिकीटाचाही विषय, परंतु पंढरपूर हे दक्षिण काशी असल्या कारणानं इथं येणाऱ्या भाविकांची सोयी सुविधा ह्या नीट व्हाव्यात असं मला वाटतं. गेली अनेक वर्ष मी नगरपालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाला महिलांच्यासाठी अद्ययावत पद्धतीचं शौचालय उपलब्ध करून द्यावं म्हणून वारंवार मागणी केलेली आहे, पण शासनाने ह्या मागणीकडे दुर्लक्ष केलेलं आहे. रेल्वे स्टेशनच्या खाली सावरकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मंदिर परिसर, आता आपण नामदेव पायरीच्या या ठिकाणी उभा, या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं महिलांच्यासाठी अद्ययावत पद्धतीचं स्वच्छ असं शौचालय नाही. त्याच्या अनुषंगाने जो दुसरा विषय आहे तो हिरकणी कक्ष. लहान बाळं ही महिलांच्या सोबत असतात, अशा वेळेला त्यांना पाजण्याचा प्रश्न निर्माण होतो. त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचं सावलीतलं हिरकणी कक्ष या ठिकाणी उपलब्ध नाही. नगरपालिकेला निधी येताना कोणतंही सरकार हे मागं पुढं न पाहता हात सैल सोडून त्यांना भरपूर निधी देतं. अशा वेळेस हा निधी जातो कुठं? कारण त्या पद्धतीच्या निधी जेवढा येतो त्या पद्धतीच्या कोणत्याही सोयीसुविधा या पंढरपूरमध्ये उपलब्ध नाहीत. सगळ्यात महत्त्वाचा महिलांच्या शौचालयाचा विषय आहे, त्याच्यासाठी जर निधी येत असेल तर तो जातो कुठं हा संशोधनाचा विषय माझ्या राज्य सरकारला, त्याचप्रमाणे पंढरपूर नगर परिषदेला आणि जिल्हा प्रशासनाला विनंती आहे की ताबडतोब महिलांच्या शौचालयाचा प्रश्न आणि हिरकणी कक्ष मार्गी लावावा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी पंढरपूर.